आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी बुधवारी कर्नाळ बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं प्रत्यक्ष बँकेत जाऊन आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती घेतली आहे. यावेळी त्यांनी बँक प्रशासक श्री मावळे यांना बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार असा खडा सवाल केलाय. कोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात कर्नाळ बँक चर्चेत आली आहे. या बँकेनं हजारो जणांच्या आयुष्याची पुंजी हडप केली आहे. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील अजूनही झोपेचे सोंग घेऊन निद्रास्त असल्याचं जनमानसातून ताशेरे ओढले जात आहेत. कर्नाळ बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत माहिती देताना समितीचे उपाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की कर्नाळ बँकेच्या सर्व खातेदार आणि ठेवीदार यांना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत. हा पाठपुरावा करत असताना आम्ही माजी खासदार आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सहकार खाते, पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी भेटी घेऊन आढावा घेतला. कोरोनाच्या संक्रमण काळात 24 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालं. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यानं मधल्या काळात पोलीस प्रशासन आणि सहकार खाते यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनलॉक सुरू झाल्यापासून आम्ही पुन्हा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की पाठपुराव्याचा एक भाग म्हणून कर्नाळ बँकेचे प्रशासक श्री मावळे यांची मी आमदार महेश बालदी, नगरसेवक नितीन पाटील आणि सहकाऱ्यांनी आज बँकेत जाऊन भेट घेतली आणि ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार याचे लेखी उत्तर त्यांच्याकडे मागितलं आहे. सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी या बँकेतून कर्ज घेतले आणि बुडवली त्यांच्यावर बँक काय कारवाई करणार असा प्रश्न विचारलाय. त्याचप्रमाणे 101 वसुली दाव्यांबाबत 70 प्रकरणांच्या चौकशीचा बँकेनं आरंभ केलाय. त्यात प्रगती दाखवावी असं सूचित करण्यात आलंय. मधल्या काळात बँकेच्या कुणीतरी 5 लाखांच्या आतील ठेवी ठेवल्यास इन्शुरन्स मिळू शकतो असं सांगितल्यानं अनेक जणांनी त्यांच्या ठेवी 5-5 लाख रुपयांच्या स्वरूपात ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत प्रशासकांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात खुलासा करावा अशीही आमची मागणी आहे. आरबीआयनं कर्नाळा बँकेतून 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यास निर्बंध घातल्यानं ठेवीदार चिंतेत आहेत. या सर्व बाबतीत मार्ग काढण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या मागे लागणार आहोत. एकीकडे ज्यांनी हे पैसे बुडवले ते बँकेचे अध्यक्ष शेकाप नेते विवेक पाटील आणि बँकेच्या संचालकांवर कारवाई करून त्यांनी पैसा कुठे दडवला आहे त्याचा छडा लावून तो पैसा ठेवीदारांना परत देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मात्र यावर कारवाई होत नाही. पोलीस आयुक्तांशी आमचं बोलणं झालं असून कारवाईला आम्ही सुरुवात करू असं आश्वासन आम्हाला देण्यात आलंय. हे आश्वासन लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अन्यथा ठेवीदार आज आमच्याकडे पाठपुरावा करत आहेत. येणाऱ्या काळात शासनाकडे पाठपुरावा करून याबद्दल कृती करण्यास आम्ही भाग पाडू असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. कर्नाळा बँकेच्या सर्व ठेवीदार खातेदार यांच्या कर्नाळा बँकेतल्या ठेवी किंवा कर्नाळा बँकेमधले त्यांचे असलेले पैसे हे परत मिळावेत या दृष्टिकोनातून कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आणि हा पाठपुरावा करत असताना या संपूर्ण प्रकरणामध्ये या संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्मान्य महेश बालदीजी असतील किंवा आम्ही सन्मान्य किरीटजी सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली याचा पाठपुरावा RBI असू द्या, सहकार खाता असू द्या किंवा पोलीस प्रशासन असू द्या यांच्याकडे सातत्याने केलेले आहे. करोनाच्या या संक्रमणाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन 24 मार्चला संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाला आणि त्यामुळे तो लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या साथीचं संक्रमण हे काही थांबायला तयार नाही आणि त्यामुळे पोलीस प्रशासन किंवा सहकार खातं दोन्ही पातळीवरती मधला काळ गेला पण कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून आता अनलॉकडाऊनला सुरुवात झाल्यावरती आम्ही याचा पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे. एकीकडे या बँकेचे प्रशासक मावळे यांची कर्नाळा बँकेमध्ये आज सन्मान्य महेश बालदीजी, मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी नितीन पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी या दृष्टीने भेट घेतली आणि ठेवीदार त्यांचे पैसे परत कधी मिळणार या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडून लेखी उत्तर मागितलेलं आहे. या सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी लवकरात लवकर परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी कर्ज घेतली आणि बुडवली त्यांच्यावर बँक काय कारवाई करते हा प्रश्न विचारला. 101 वसुली दाव्याच्या 70 प्रकरणांना बँकेनं सुरुवात केलेली आहे, आरंभ केला आहे. त्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर प्रगती दाखवावी. त्याचबरोबरीनं मधल्या कालावधीमध्ये बँकेच्या कुणाच्या तरी सांगण्यावरून 5 लाखाच्या आतल्या ठेवी
जर ठेवल्या तर त्याचा इन्शुरन्स मिळू शकतो असं बँकेच्या कोणीतरी सांगितल्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या ठेवी किंवा त्यांच्या स्वतःच्या बँकेतले पैसे हे 5-5 लाखाच्या स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत. मला वाटतं की या सगळ्याच्या बाबतीमध्ये प्रशासक आहेत, या प्रशासकांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भामधले तातडीनं खुलासा करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि बँकेचे आजच्या स्थितीमध्ये 500 रुपयापेक्षा जास्त ठेव काढणं भरणं हे बँकेला या ठिकाणी मान्य केलेलं नाही रिझर्व्ह बँकेनं, तर त्या अनुषंगाने देखील ठेवीदार आता चिंतेमध्ये आहेत. लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढण्याच्यासाठी आता राज्य सरकारच्या पाठीमागे आम्ही लागणार आहोत. एकीकडे ज्यांनी हे पैसे बुडवले ते बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे संचालक असतील, यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांच्या मार्फत हा पैसा कुठं दडवला गेला आहे याचा छडा लावणं आणि तो पैसा ठेवीदारांना परत मिळवणं हा ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. यामध्ये मात्र अद्यापपर्यंत कारवाई होत नाही. सन्माननीय पोलीस आयुक्तांशी आमचं बोलणं झालं आहे, त्यांनी कारवाईला आम्ही सुरुवात करू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. हे लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये ठेवीदार आत्ता आमच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत, येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाच्याकडे पाठपुरावा करून या बाबतीतली कृती करायला आम्ही शासनाला नक्की भाग पाडू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.